संपर्क नर्मदा मोटर्स आनंद बालमुकुंद दाइमा, मोबाइल नंबर 9671-5102, गाळा नंबर 2, मार्केट कमिटी शॉपिंग, मालेगाव रोड, सटाणा। सटाणा महावितरण कंपनी ने ग्राहकाकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, कोरोना काळातील वीज बिल माफ करावे आदी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे। याकरिता शुक्रवारी सकाळी 11 वाजता महावितरणच्या विरोधात सटाणा शहरातील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। वाढीव वीज बिलात सूट देण्याची घोषणाबाजी करत आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयास कुलूप लावत कार्यकारी अभियंता सतीश बोर्डे यांना निवेदन दिले। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, आघाडी सरकार निषेध असो लाईट बिल माफ झालेच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले। कोरोनामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहेत, महावितरण कंपनीने ग्राहकाकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा, आता केवळ टाळे लावून इशारा दिला आहे। नागरिकांना वीज बिलात सूट दिली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा जिल्हा सरचिटणीस सुरेश सोनवणे, भाजप तालुका अध्यक्ष संजय देवरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश पाकळे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे यांनी यावेळी दिला। या आंदोलनात ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, नगर सेविका निर्मला भदाने, युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण नांद्रे, तालुका प्रवक्ता जीवन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बंधान, सोशल मीडिया प्रमुख महेंद्र पवार, अनिल पाकळे, विजय कुमावत, राजेंद्र सोनवणे, हरीश निकम, प्रकाश कुमावत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाआघाडी सरकार आल्यापासून अतिशय सूडबुद्धीने त्यांचा सर्व कारभार चालू आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने जे अतिशय योग्य निर्णय घेतले होते त्या निर्णयाच्या विरोधात सूडबुद्धीने ते निर्णय फिरवणे आणि जे लोकहिताचे निर्णय आहे ते सुद्धा यांनी बरेचसे बंद केले आहेत। कोरोना काळात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं असताना, आर्थिकदृष्ट्या शेतकरी दुर्बल झालेला असताना जे काही लाईट बिल आलेले होते तर ते लाईट बिल वसुलीसाठी त्यांनी लाईट बिल वसूल जर नाही झालं तर डायरेक्ट कनेक्शन तोडण्याचा अतिशय हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचं भारतीय जनता पार्टी बागलाण तालुक्यातर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते निषेध करतो आणि आज त्या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आज आम्ही इथं महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला टाळेबंद म्हणजे कुलूप लावण्याचं आज इथं आम्ही आंदोलन केलेलं आहे। आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला इशारा देतो, शेतकरी हिताविरुद्ध जे काही निर्णय सरकार घेईल त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे प्रखर विरोध केला जाईल, आंदोलनं केले जातील आणि ते निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू असे मी या ठिकाणी सरकारला आवाहन करतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।